नमस्कार दोस्तों। ओके विचार सर काय सांगाल, सध्या आपल्याकडे मायकोसिसचा रुग्ण आहे, तो बरा झालाय, तर साधारण हे सिम्पटम्स कसे जाणवलेले त्यांना कोरोना नंतर हे जाणवले किंवा काय? नमस्कार, मी डॉक्टर वैभव चौधरी, नोबल हॉस्पिटल इथे कन्सल्टंट फिजिशियन आणि कोविड आणि नॉन कोविड अशा दोघं सेवा आम्ही इथे पुरवतोय। तर हे पेशंट जे आपल्याकडे आलेत त्यांचं नाव मिसेस संध्या चौधरी। संध्या चौधरी आपल्या इथे एक 3 आठवड्यापूर्वी ॲडमिट झाले होते। या पेशंटला माइल्ड कोविड इन्फेक्शन होतं आणि यांना किडनीचा आजार होता। ते क्रिएटिनिन लेवल जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा 5-5.5 आसपास होती। या पेशंटला जेव्हा आम्ही ॲडमिट केलं होतं तेव्हा हिला डायबिटीज नाही होते। यांना कोविडसाठी आम्ही माइल्ड कोविड इन्फेक्शनप्रमाणे यांना ट्रीटमेंट केली। यांना एकदम मिनिमम डोज स्टेरॉईडचा आम्ही दिला होता। पूर्ण जेव्हा कोविडसाठी पेशंट ॲडमिट होती तेव्हा त्यांना कधी ऑक्सिजनची गरज लागली नाही। पेशंट पूर्ण बरा होऊन आपण 1 आठवड्यानी म्हणजे ॲडमिट झाल्याच्या 7 दिवसांनी घरी पाठवलं। घरी झाल्यावर पेशंटला 2-3 दिवसांनी डोकेदुखी, चेहऱ्याच्या एक बाजूला दुखणे, थोडा ताप येणे हे सगळे त्रास सुरू झाले। तर त्याच्या या कारणासाठी आपण पेशंटला त्वरित पुन्हा ॲडमिट करून घेतले। ॲडमिट करून आपण यांची तपासणी केली, तापाचे कारण शोधायचा प्रयत्न केला। तर पेशंटला जो उजव्या बाजूचा डोळा आहे तिथे थोडी सूज आली आणि त्यांना स्टिकी सिक्रिशन यायला लागले नाकातून। याच्यात आपण कान नाक घशा तज्ज्ञ डॉक्टर सूरज नायर यांचा सल्ला घेतला। तर त्यांच्या सल्ल्यानुसार आपण सीटी स्कॅन करून घेतले, जे आपले सायनसेस आणि ब्रेन जिथे म्युकर मायकोसिस जास्त होण्याची शक्यता असते ते सीटी स्कॅन केला। सीटी स्कॅनमध्ये आपल्याला सायनसेसमध्ये सूज आहे असं कळलं। तर ह्याचा आपण जो आला याचा अहवाल सीटी स्कॅनचा, त्याच्यानंतर लगेचच आपण म्युकर मायकोसिसची ट्रीटमेंट चालू केली। कान्ना कशा तज्ज्ञांच्या मदतीने आपण आतमध्ये सायनसेसमध्ये जाऊन जो फंगस आहे त्याला पूर्ण स्वच्छ केला, ज्याला आपण डिब्राइडमेंट असं म्हणतो। म्युकर मायकोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये डिब्राइडमेंट आणि अँटीबायोटिक या दोघांचा इक्वल रोल आहे। फक्त अँटीबायोटिक देऊन किंवा एम्फोट्रिसिन बी देऊन हा बरा होणारा रोग नाही आहे। जसं आपल्या बॉडीमध्ये कुठेही पस झाल्यावर पसला ड्रेन करणं महत्त्वाचं आहे, तसं म्युकर मायकोसिसला डिब्राइडमेंट किंवा आतमध्ये जाऊन जे ऑपरेशन करून फंगस स्वच्छ करतो हा फार महत्त्वाचा त्याच्यात उपाय आणि ट्रीटमेंट आहे। हे करून घेतल्यावर आपण पेशंटला एम्फोट्रिसिन बी आणि पोसाकोनाझोल जे आपले मेन मेडिसिन्स आहे म्युकर मायकोसिससाठी ते चालू केले। आज पेशंटला 14 दिवस झाले। पेशंटचे सूज, डोकेदुखी, ताप ह्या सगळ्या त्रास बंद झालेले आहे। दरम्यान डायबिटीसची तपासणी केल्यावर पेशंटला आत्ता डायबिटीस आहे असं कळले। हे पेशंट जे आपले हे न्यूली डिटेक्टेड डायबिटीस आहे, जी शुगर कंट्रोलमध्ये आहे आणि म्युकर मायकोसिसचे इन्फेक्शन सुद्धा आता कंट्रोलमध्ये आलेले आहे। यांची आपण दुसऱ्यांदा एकदा पुन्हा डिब्राइडमेंट केली आहे 3 दिवसापूर्वी। त्याच्यानंतर पेशंटला स्वेलिंग आणि हेडेक, ताप हे सगळं कमी झालंय। एक मिनिट।